नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. समाजातला एक मोठा आणि महत्त्वाचा घटक म्हणजेच इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी समाज. ओबीसी म्हणजे इतर मागास वर्ग प्रवर्ग आणि इतर जाती पोट जातींचा या समूहामध्ये समावेश आहे. ओबीसींना दिलेलं 32% आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत खूप अधिक आहे असा आक्षेप घेतला जातोय. ओबीसींचं आरक्षण वाढवताना कायदेशीर प्रक्रिया राबवली गेली नाही असंही या आरोपात म्हटलं गेलंय. हे आक्षेप ओबीसी नेत्यांना मान्य नाहीत. खरंच ओबीसींना दिलं गेलेलं आरक्षण अवाजवी आहे का? ओबीसींना आरक्षण देताना इतरांवर अन्याय झालाय का? मराठा समाजासह इतर समाज घटकांचीही ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका काय आहे या सगळ्या प्रश्नांची चर्चा करू आजच्या रोकठोकमध्ये. ओबीसींना अवाजवी आरक्षण? ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली आजची चर्चा सुरू करण्यापूर्वी या आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ओबीसी नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या याचिकेविरोधात न्यायालयीन लढा लढण्याचा निर्धारही ओबीसी नेत्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये व्यक्त झाला. त्यामुळे आता मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयात गेला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आव्हान देण्यासाठी बाळासाहेब सराटेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ओबीसींना दिलेलं आरक्षण हे त्यांच्या विद्यमान लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ओबीसी समाजाचं पुनर्सर्वेक्षण आणि अभ्यास करण्याचे आदेश राज्य मागास वर्ग प्रवर्गाला देण्यात यावे अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. एका महिन्याभरापूर्वी मी एक मुद्दा उचलला होता की 23 मार्च 1994 जो एक शासन निर्णय आहे ते एका जी आरने 16% आरक्षण ओबीसीचं वाढवण्यात आलं, त्यानंतर 1994 आणखी 2% वाढवण्यात आलं. तर ते जे वाढवलेलं आरक्षण आहे एकाच वर्षामध्ये 18%, त्याला कुठलीही घटनात्मक मान्यता नाही, कुठल्याही आयोगाने त्याला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. तर आमचं असं म्हणणं आहे तो जो जी आर आहे तो पहिल्यांदा स्टे केला पाहिजे, आणि तेव्हा जर एक्सेसिव्ह दिलं गेलं असेल रिझर्वेशन तर ते एक्सेसिव्ह रिझर्वेशन क्लिअर केलं पाहिजे, जेणेकरून मराठा समाजाला 50% जेवर आरक्षण द्यावं लागलं ते खुल्या प्रवर्गावर अन्याय होण्याची त्याच्यामध्ये जास्त शक्यता आहे. तर मला असं वाटतं आधी जे एक्सेसिव्ह आहे ते आधी क्लिअर करावं, जेणेकरून नवा निर्णय सरकारला घेणं सोपं जाऊ शकतं. नाही, या पूर्वगामी महाराष्ट्राला सामाजिक न्यायाला काळीमा फासणारी घटना काल घडली. गोरगरिबांच्या आरक्षणाला आव्हान ह्या न्यायालयात दाखल केलं आहे, त्याला घटनाबाह्य म्हणण्यात आलेलं आहे. वास्तविकता हे याचिकाकर्ते कोण आहेत ह्याचं जर बॅकग्राऊंड आपण बघितलं तर जे सराटे नावाचे ग्रस्त आहेत हे सराटे हे आरएसएसच्या कुशीत वाढलेले आहेत, त्यामुळे ही याचिका काय मराठा समाजाने दाखल केली नाही आहे. ही सराटेंनी हा सराटे पुढे आहेत, पण ह्यांचा बोलवता धनी मागे जो आहे तो आरएसएस आहे, आणि म्हणून ही याचिका त्यांनी दाखल केलेली आहे. वास्तविकता ओबीसीचं आरक्षण हे घटनात्मकच आरक्षण दिलेलं आहे. मंडल आयोगानं रीतसर सर्वेक्षण केलं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केलेलं आहे, प्रत्येक म्हणजे सोशली एज्युकेशनली इकॉनॉमिकली सर्वेक्षण करून मार्क देऊन गुण देऊन हे आरक्षण सुप्रीम कोर्टात ताऊन सुधाकून दिलेलं आहे, आणि तिथून 27% आरक्षण आलेलं आहे. हे काय एका अतिरिक्त कोणी आरक्षण दिलेलं नाही आहे, आणि म्हणून ही याचिका जे ही याचिका हायकोर्टात मुळीच टिकणार नाही आहे. आणि ह्या याचिकेला समस्त ओबीसी समाज हा गोरगरीब समाज हा कडाडून विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिलं की कशा पद्धतीनं ओबीसी आरक्षणाचे विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये कलगीतुरा जुंपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या या चर्चेमध्ये या निमित्तानं आपल्याबरोबर सहभागी होत आहेत सचिन माळी. सचिन माळी हे संघटक आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे. त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्यातून आहेत हरी नरके, ज्येष्ठ अभ्यासक आहेत, जातीविषयक त्यांचा अभ्यास अतिशय सुस्पष्ट असतो. याचबरोबर फोनवरून आपल्याबरोबर आहेत गुणरत्न सदावर्ते, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी केलेल्या याचिकेमुळे त्यांच्यावर नुकताच हल्लाही झाला होता आणि सध्या त्यांना पोलिसांचं संरक्षण प्राप्त आहे. आणि या सर्व चर्चेत महत्त्वाची भूमिका असेल ती आबासाहेब पाटील यांची, समन्वयक मराठा क्रांती मोर्चाचे. आबासाहेब पाटील आपल्याबरोबर फोनवरून चर्चेत सहभागी होत आहेत. चर्चेची सुरुवात
आपण आबासाहेब पाटील यांच्यापासून करतोय. आबासाहेब, आमचा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत? हॅलो आबासाहेब, आवाज येतोय का? हा येतोय, आवाज येतोय. अगदी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असाच आहे की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली जी भूमिका काल सराटेंनी मांडली, त्या भूमिकेच्या मागची कारणं, त्याची मीमांसा, आणि प्रत्यक्षात अशा प्रकारचा एक नवीन वाद महाराष्ट्रात सुरू करण्याची गरज आहे का हे पण सांगा. प्रसादजी आवाज येतोय? अगदी बोला, आपण सलग बोलत राहा. हा, आवाज येतोय. विषय असा आहे की ही सुरुवात जी केलेली आहे ती ओबीसी नेत्यांनीच केलेली आहे. आमचं कुठंही मराठा समाजाचं इतर समाजाला कुणालाही आरोप विरोध कुठल्या प्रकारचा कधीही नव्हता आणि नाही. आमचं म्हणणं त्या ठिकाणी होतं की या समाजामध्ये प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये 100% महसूल, 100% आरक्षणाची फी, 100% सगळा जो कर वगैरे असं तो सर्व मराठा समाज त्या ठिकाणी भरतो. आणि आज आमची समाजाची कुठंतरी वाताहत झाली तर मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी कुठंतरी आम्ही आरक्षणाची मागणी केली. या संदर्भामध्ये इतर समाजातील जे नेते आहेत यांना दुःख वाटायचं नेमकं काही कारण नव्हतं. परंतु त्या ठिकाणी हरी नरके असतील, श्रावण देवरे सारखी काही लोक आहेत, ती स्वतःला अभ्यासक म्हणून त्या ठिकाणी घेतात आणि मराठा समाजाच्या विरोधामध्ये सातत्यानं त्यांनी घेतलेली भूमिका आहे. आणि यामुळेच आता मराठा समाजानं सुद्धा ओबीसीला आरक्षण कसं मिळालेलं आहे, 1967 साली 14% फक्त ओबीसीला आरक्षण दिलं होतं, त्यानंतर मराठ्यांनीच यांना आरक्षण पुन्हा दिलं होतं. शरद पवार ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 94% यांना 30% आरक्षण वाढवून दिलं, हे त्यांनी विसरलं नाही पाहिजे. परंतु सातत्यानं कारण नसताना मराठा समाजाच्या विरोधाची जी भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून आता यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षणामध्ये हे लोक 32% असताना 41% यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत. तर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी नोकरीमध्ये असेल की ह्याच्या शिक्षणामध्ये यांना 41% आरक्षित तसं आहे आणि खुल्या प्रवर्गात घेतात हे वेगळं मेरिट लिस्टवरती. आणि म्हणून आम्ही आता भूमिका आमची स्पष्ट आहे, ज्यांना ज्यांना सर्वेक्षण करून इथून पुढे सगळ्या जातीचं सर्वेक्षण करा. राज्य मागासवर्गीय आयोगानं जसं आता मराठा समाजाचं सर्वेक्षण केलेलं आहे त्याच पद्धतीनं ह्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे. कोणती जात प्रगत झालेली आहे? फक्त 2 जातींना घटनात्मक दर्जा आहे, एससी आणि एसटी मध्ये असलेल्या लोकांना. ओबीसी मध्ये असणारं हे जाती हे आरक्षण नाहीये, हे फक्त मागासलेपणा सिद्ध करूनच आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे बाकीच्या कोणाला वाईट वाटायचं काम नव्हतं. परंतु आज आरक्षणाच्या लढाईमध्ये सुरुवात ओबीसी वाल्यांच्या काही नेत्यांनी, त्यातल्या 361 जातीपैकी 5-6 लोक जे आहेत जे स्वतःला प्रतिनिधित्व म्हणून लॉन्च करतात, परंतु याच्या पाठीमागे काही राजकीय नेते सुद्धा आहेत, त्यांची नावं. आबासाहेब पाटील, तुमचा विषय लक्षात आला, पण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा काल प्रकाश शेंडगेंच्या माध्यमातून मांडला गेला आणि तो थोड्या वेळापूर्वी आम्ही स्क्रीनवर पण दाखवला. प्रकाश शेंडगे असं म्हणतात की या विरोधाच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. तुम्हाला पट्टे काही भूमिका, तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे म्हणून तुम्ही हे आरोप करताय? हे बघा, आम्ही मराठा समाजाचं काम करतो, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा मी प्रतिनिधी आहे आणि आम्ही कोणत्या राजकीय पक्षात नाही, कुठल्या संघटनेत नाही. आपल्या माध्यमातून आमच्या सर्व जेवढे समन्वयक त्यांची तुम्ही चौकशी करू शकता की याच्यामध्ये कोणी कुठल्या पक्षाचं काम करत नाही, समाजाचं काम करत. आमची समन्वयक समिती वेगळी आहे आणि कुठल्या पक्षाच्या बांधीला आम्ही कोणाचे नाहीये. त्याच्यामुळे तो आरोप करणं हे कसं द्वेषातून किंवा कशातून राजकारण, ह्यांचे सर्व सर्व नेते आहेत ह्यांच्याकडं, ह्यांच्या पाठीमागे कोण कोण आहे ते आम्ही सांगतो ना, ह्यांनी सांगावं. अगदी, आपल्या सोबत सचिन माळी आहेत. सचिन माळी, आता गेल्या काही दिवसांपासून ओबीसींच्या संघटनेची जबाबदारी अर्थात त्यांच्या बांधणीची जबाबदारी तुम्ही महाराष्ट्रात उचलली आहे आणि याच दरम्यान अचानक आता एक नवीन याचिका जी दाखल झाली त्यातून नवा वादाचा मुद्दा समोर आलाय. आपण आबासाहेब पाटील काय म्हणाले ते ऐकलं, तुमची भूमिका मांडा म्हणजे चर्चा आणखीन पुढे नेऊ. पहिली तर एक गोष्ट अशी मला इथं सांगावीशी वाटते की आजच्या विषयाला जे नाव दिलेलं आहे की ओबीसींना आवाजवी आरक्षण असं जे म्हटलेलं आहे, खरं तर
असं म्हटलं गेलं पाहिजे की ओबीसींच्यावर अवाजवी अन्याय झालाय का असं टायटल घेऊन एखादा कार्यक्रम करणं, एखादा सेगमेंट तसा करायला पाहिजे हे पहिल्यांदा मी मानतो. आपण त्याबद्दल तुमची भूमिका लक्षात घेऊ. ज्या ग्रस्तांनी ज्या ग्रस्तांनी अशा पद्धतीची याचिका ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करणारी दाखल केलेली आहे, तर त्याच व्यक्तींनी काही दिवसापूर्वी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा अशा प्रकारची मागणी केलेली होती. आणि आम्ही सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं अशीच मागणी, आरक्षणाची जागरण परिषद घेतली आणि आम्हीसुद्धा मागणी केली की खरोखरच जर श्वेतपत्रिका काढायची आहे तर काढाच तुम्ही, आणि श्वेतपत्रिका काढली तर कळून येईल की ओबीसींच्यावर कसा अन्याय झालेला आहे आणि ओबीसींना आरक्षण देऊनसुद्धा त्यांचा बॅकलॉग कसा भरला गेला नाही, कशा पद्धतीनं त्यांच्या. सचिन माळी, तुम्ही स्वतःसुद्धा जेव्हा ओबीसींचं संघटन करताय त्या संघटनाच्या निमित्तानं ही आकडेवारी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण सांगा की नक्की ओबीसींवर इतक्या टक्क्याचं आरक्षण मिळूनही आजही अन्याय सुरू आहे का? अन्याय सुरू आहे. पहिल्यांदा मी जे ह्या याचिकेसंदर्भात बोलतो आणि पुढं मी आकडेवारी पण घेऊन बोलेन. मुद्दा असा आहे की ओबीसींना जे आरक्षण मिळालेलं आहे आणि 94 साली जे आरक्षण जो सरकारनं जी आर काढला त्याबद्दल आता आबासाहेब पाटील आमचे मित्र बोलले, तर खरं तर शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं हे विधान चुकीचं आहे. ओबीसींना जे आरक्षण मिळालेलं आहे ते भारतीय संविधानानं दिलेलं आहे, ही दुरुस्ती पहिल्यांदा करा. आणि हे आरक्षण मिळण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा फार मोठा संघर्ष त्याच्या पाठीमागे होता, हे मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. असं असताना शरद पवारांनी आरक्षण दिलं असा जावई शोध कुठून लावला गेला? आपण लगेच आबासाहेब पाटलांना विचारू. आबासाहेब उत्तर द्या. शरद पवार आरक्षण देणारे कोण नाही. विषय कसा आहे की संविधानिक कोर्टातून आरक्षण दिलं जातं, परंतु शरद पवार त्या ठिकाणी त्यावेळेला मुख्यमंत्री होते. हॅलो, अगदी तुम्ही बोलत राहा. त्यावेळेला माननीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये ह्यांना आरक्षण मिळालेलं आहे. आणि आता त्याच्याबद्दल त्यांनी, मी त्यांना हे काय सांगतात की आम्ही शरद पवार संविधानिक मिळालं, परत त्याच्यात महत्वपूर्ण भूमिका एका मराठ्यानेच निभावली होती ना त्यावेळेला. आबासाहेब पाटील, हा दृष्टिकोन कसा काय निकोप आणि निरोगी असू शकतो की आरक्षण देणाऱ्या माणसाची जात काढली जाते? आता जातीवरच चाललं ना सगळं साहेब. आम्ही तर आतापर्यंत जातपात मानली नाही, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालत होतो. काही मोठे तज्ज्ञ लोक आहेत, अभ्यासक आहेत इतर समाजातले, आणि ते फार मोठे अभ्यासक आहेत की जाती जातीमध्ये कशी वाद लागतील, जाती जातीमध्ये भांडणं कशी लागतील, ह्याच्यासाठी आकडेवारी घेतात, अभ्यास करतात. आणि पण मग आबासाहेब, तुमचा रोग जर समजा हरिनरकेंवर असेल तर हरिनरके आता चर्चेत सहभागी आहेत. हरिनरके, मी आपल्याला चर्चेत सहभागी करून घेताना आबासाहेब पाटलांनी केलेले आक्षेप आपण ऐकले आहेत असं अपेक्षित करतो. आणि पहिला प्रश्न हाच असेल आपल्यासाठी की या चर्चेला मुळात काही घटनात्मक संरक्षण आहे की या चर्चेला राजकीय कयास आणि पैलू जास्त आहेत? आपण असं बघूया की आरक्षणाची जी चर्चा सुरू झाली ती 1869 साली पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांनी इंग्रजांच्या काळामध्ये अशा दुबळ्या समाज घटकांना आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 साली कोल्हापूर राज्यापुरतं हे आरक्षण दिलं आणि त्यानंतर हा प्रवास पुढच्या काळामध्ये आपण पाहतो की ब्रिटिश सरकारने 1932 साली गोलमेज परिषदेच्या नंतर जे कम्युनल अवॉर्ड घोषित केलं त्याच्यामधनं अनुसूचित जातींसाठी 10% आरक्षण आलं. 1943 साली त्याच्यामध्ये नोकऱ्यांमधलं 8.4% आरक्षण जोडलं गेलं. स्वातंत्र्यानंतर आपल्याला असं दिसतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन घटकांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं गेलं. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे तो ओबीसींच्या संबंधातला. तो आपण पाहायला पाहिजे तो असा की 1930 साली मुंबई प्रांतामध्ये OHB स्टार्ट नावाचे जे कमिशनर होते त्यांच्या अध्यक्षतेखाली इंग्रज सरकारने आयोग नेमला आणि त्या आयोगामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, अन्य सदस्य होते आणि त्या सगळ्यांनी अभ्यास करून 1930 साली 5 मार्चला अहवाल दिला की ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे. त्या संबंधामध्ये पावलं पडू शकली नाहीत, परंतु राज्यघटना तयार करत असताना 340व्या कलमाने आयोग नेमून तो आयोग अभ्यास करून त्याप्रमाणे शिफारस करेल अशा प्रकारची तरतूद घटनेमध्ये केली. त्यामुळे ओबीसींचं आरक्षण हे घटनात्मक आहे, क्रमांक 1.
क्रमांक दोन, महाराष्ट्रामध्ये जो आपला इतिहास आहे तो असा आहे की यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1960 साली या संबंधामध्ये चर्चा सुरू झाली आणि न्यायमूर्ती बी डी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला गेला. बी डी देशमुख आयोगाने 1964 साली आपला अहवाल दिला आणि ओबीसींना आरक्षण द्यावं असं म्हटलं. 1967 साली त्याची अंमलबजावणी सुरू झाली. प्रसादजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की 1967 ला जे दिलं गेलं त्याला आज चॅलेंज करतायत 51 वर्षांनंतर. 51 वर्ष ही मंडळी कुठे होती? 51 वर्ष जे घडतंय ते चुकीचं आहे ते त्यांना कळलं नाही का? आणि ते आता का जागे झालेत? हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे आणि या निवडणुकांच्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांची याचिका जी आहे संपूर्णपणे राजकीय याचिका आहे, आपण पाहिलं पाहिजे. अगदी आपल्या बरोबर गुणरत्न सदावर्ते आहेत, त्यांच्याही कडे हा मुद्दा घेऊन जाऊ. गुणरत्न सदावर्ते, आपण चर्चेची पहिली फेरी पूर्णपणे ऐकली, शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे आलोय आणि यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत. तेव्हा गुणरत्न सदावर्ते, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. जर समजा ही याचिका राजकीय हेतूनं प्रेरित असेल आणि त्यातून ओबीसींच्या आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असेल तर ही न्यायालयात टिकेल का? एक महत्त्वाचं असं आहे की जी याचिका दाखल करण्यात आली त्याच्यातल्या जर मुख्य जर आपण विनंत्या पाहिल्या, प्रेयर्स पाहिल्या, तर ही संविधानाच्या आवाक्याबाहेरच्या प्रेयर्स आहेत, म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी डिसाईड केल्यात. आता ह्या याचिकेमध्ये जी चर्चा आपण करत आहात ही वरावरची चर्चा आहे. या याचिकेतली महत्वाची जी प्रेयर आहे ते असं म्हणतात की आरक्षणाचा कायदाच रद्द करा. आता आरक्षणाचा कायदा रद्द करा अशी त्यांची जे नंबरची विनंती आहे. ही जी विनंती आहे अगोदर विजय घोगरे यांनी महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल येथे या प्रकारची याचिका दाखल केली होती. तेव्हा महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलने रिझर्वेशनचा जो कायदा होता, ऍक्ट होता, तो रद्द ठरवला होता. परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयाने तो कायदा पुन्हा पुनर्जीवित केलेला आहे आणि त्या कायद्याच्या. गुणरत्न सदावर्ते, तुम्ही एक खूप मोठा खुलासा करताय की जे क्रमांकावर मांडला गेलेला जो मुद्दा याचिकेत आहे तो तर मुळात संपूर्ण आणि सगळं आरक्षणच रद्द करा असं मांडतोय. हो बरोबर आहे. जे तुम्ही अत्यंत जबाबदारीनं सांगताय का? कारण ही याचिका तुम्ही अभ्यासली आहे का? हो, मी अत्यंत बारकाईने याचिका अभ्यासलेली आहे आणि जे नंबरची जी प्रेयर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हणलेला आहे की आरक्षणाचा जो कायदा आहे तो क्रॅश अँड सेट असाइड करावा, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि सगळे जे ओबीसी पासून सगळ्यांचेच आरक्षण ज्याला लाभ मिळतो, संविधानिक लाभ मिळतो, तो सुद्धा तो रद्द व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे. आपण या संदर्भात तात्काळ प्रतिक्रिया घ्यायला हवी कारण हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे जो गुणरत्न सदावर्तींकडून बाहेर आलाय. आबासाहेब पाटील, आपण ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत हा कुठला नवीन मुद्दा शोधून काढलात? नवीन नाहीये, तोच महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा. नाही, आबासाहेब पाटील बोलतात. आबासाहेब बोला. आरक्षणाच्या बाबतीत विषय असा आहे की जी याचिका दाखल केलेली आहे आपलं बाळासाहेब सराट यांनी, त्यांनी विचारपूर्वक ते विषय मांडलेले आहेत की त्याच्यामध्ये आरक्षणावरती ज्या सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळावं आणि सगळ्या लोकांना समान न्याय मिळावा, परंतु समान न्याय त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळं आज त्या ठिकाणी ही भूमिका घ्यावी लागलेली आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या आरक्षणाच्या कायद्यानुसार समान न्याय मिळत नसल्यानं आरक्षणाची फेररचना संपूर्णपणे झाली पाहिजे. नक्कीच, याची 1931 साली जातीनिहाय ज्या वेळेला जनगणना झाली त्यानुसार फक्त आकडेवारी त्यावेळेची आलेली आहे. अगदी लक्षात आला मुद्दा. आपण चर्चेची पहिली फेरी इथे संपवतो आहोत. रोकठोक मध्ये जेव्हा आपण दुसऱ्या भागात पोहोचू तेव्हा या अत्यंत संवेदनशील मुद्द्याला आणखीन पुढे घेऊन जाऊ की आरक्षण बदलायचं असेल तर विद्यमान आरक्षण कायदा रद्द करणं हाच एकमेव पर्याय आहे का आणि अशाने ओबीसींवरचा अन्याय संपणार आहे, चालू राहणार आहे का वाढणार आहे. नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय ओबीसींना अवाजवी आरक्षण आणि ही चर्चा एका अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर आलेली आहे कारण ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात जी याचिका दाखल झाली त्या याचिकेतच आरक्षणाच्या एकूणच संज्ञेला किंवा एकूणच कायद्याला विरोध केला गेला आहे आणि त्या संदर्भात आपली भूमिका काय हे सुद्धा थोड्याच वेळापूर्वी आबासाहेब पाटलांनी सांगितलं. मात्र या विषयावर आम्ही जेव्हा zee24tas.com या आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांची मतं मागितली तेव्हा काय लोकांची मतं आली आहेत ती आपण स्क्रीनवर बघूया.
आम्ही प्रश्न विचारला की ओबीसींना प्रमाणाबाहेर आरक्षण दिलं गेलं आहे का. 56% लोक म्हणतात होय, 44% लोकांना मात्र हा मुद्दा मान्य नाही. 56% लोकांना वाटतंय होय, ओबीसींना प्रमाणाबाहेर आरक्षण दिलं गेलं आहे. आपण याच मुद्द्याला घेऊन या पुढची चर्चा तात्काळ सुरू करतोय सचिन माळी यांच्यापासून. सचिन माळी, आपण आमचा वेब पोल पाहिला, वेबसाईटवर लोकांनी दिलेली अधिकृत मतं असतात आणि त्याची संख्या आणि आकडेवारी समोर असते. सर्वसाधारणपणे जनमानसाचा कल यातून लक्षात येतो. तुमची प्रतिक्रिया नोंदवा या विषयावर. पहिली गोष्ट तर ओबीसी जो समाज आहे तो आता जागा नाही आहे, तो खऱ्या अर्थानं निद्रावस्थेत आहे. त्याच्यामुळं वेबसाईटवर ते काही मत नोंदवण्यासाठी हजर असतील अशी कुठली शक्यता नाही. त्यामुळं तो कल जो आहे तो ओबीसींच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. मग जे समाज जागे आहेत आणि वेबसाईटवर अधिकाधिक प्रभावी आहेत त्यांनी हा पोल प्रभावित केलाय असं सुचवायचं आहे का तुम्हाला? हा, त्याचा अर्थ तोच आहे. परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की ओबीसींना अवाजवी आरक्षण दिलं गेलंय हे जे मत येत आहे, खरं तर ह्याच्या पाठीमागं एक बेसलेस गोष्ट ही आहे की कुठल्याही प्रकारची जनगणना जातवार झालेली नाही आणि तरीसुद्धा अशा पद्धतीचे स्टेटमेंट का केले जात आहेत. खरं तर ज्यांना आरक्षण हे सामाजिक न्यायाचं तत्व आहे आणि सामाजिक न्यायाचं तत्व असल्यामुळं जातवार जनगणना करा यासाठी खरं तर आंदोलन व्हायला पाहिजे. की कोणतीही जनगणना जाती आधारित झालेली नाही आणि हे आरक्षण दिलं, तर मग मंडल आयोगाने आरक्षण देताना कोणते निकष लावले होते? मंडल आयोगानं जे निकष लावलेले आहेत, खरं तर काकासाहेब कालेलकरांचा आयोग असेल, मगाशी नरके सरांनी सांगितलं जो देशमुखांचा आयोग असेल राज्यातला, किंवा मग मंडल आयोग जो राष्ट्रीय आयोग होता, यांनी जे ब्रिटिशांनी जनगणना केली होती तेच जनगणना गृहीत धरलेली आहे आणि त्या आधारावरच आत्तापर्यंत आपण सगळी चर्चा करतोय. खरं तर मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी अशी वाटते की ओबीसींचीच नव्हे तर संपूर्णच भारतातल्या जनतेची जातवार जनगणना न करून सरकारनं अशा पद्धतीने खेळी केली की या लोकांना सामाजिक न्याय नाकारता येईल. खरं तर त्यांना बजेटमध्ये किती तरतूद करायची, कशी करायची, ह्याच्यासाठी तुमच्याकडे त्यांची आकडेवारी पाहिजे होती. परंतु ती आकडेवारी आली नाही. ह्याच्यामध्ये काँग्रेस जेवढं दोषी आहे, काँग्रेसनं हा फार मोठा म्हणजे खरं तर ओबीसींशी द्रोह केलेला आहे. त्यांच्यामुळं, काँग्रेसमुळं हा ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी 42 वर्ष आम्हाला वाट बघावी लागली आणि आता काँग्रेस जाऊन ज्यावेळेला BJP पॉवरफुल होत आहे, वेगवेगळ्या राज्यात सत्तेत आलेलं आहे, तर BJPचा डाव तर आरक्षणच रद्द करण्याचा आहे. त्यांना संविधानच मान्य नसल्यामुळे तर त्यांच्या पाठीमागं बोलवता धनी म्हणून जी संघटना आहे ते संविधान मानत नाहीत. त्यामुळे आरक्षण हरी नरके यांच्याशी चर्चा करू. नरके साहेब, जे मुद्दे समोर आले त्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख मुद्दा जो याही पूर्वी वारंवार मांडला गेला होता तो छगन भुजबळांच्या मार्फत, की एकदा जातीनिहाय आरक्षण घोषित झालं असताना जातीनिहाय जनगणना करा आणि त्याचा निकाल द्या. मला एका प्रश्नाला आपल्याकडून थेट उत्तर हवं आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारसुद्धा जातीनिहाय जनगणना करण्यात कोणती अडचण अनुभवतात आणि ती घोषित करण्यात अधिक जास्त त्यांच्यासाठी अडचणी असतात का? हरी नरकेंना माझा प्रश्न होता. हरी नरके, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया एकदा उत्तर परत सुरू करा. थोडा तांत्रिक कारणामुळे उत्तर पुढे मागे झालंय. नाही, असं आहे की आम्ही तुम्हाला 150 वर्षाचा इतिहास आणि वस्तुस्थिती सांगतोय आणि तुम्हाला ती ऐकण्यामध्ये जर रस नसेल तर आम्ही का बोलायचं? कारण असं आहे की मी 1869 पासून सुरू करून तुम्हाला सांगतोय की ओबीसीच्या आरक्षणाची काय वाटचाल आहे आणि ती तुम्हाला समजून घ्यायची असेल तर बोलण्यात अर्थ आहे. असा आहे, तुम्ही प्रश्न विचारताय की अवाजवी अशा प्रकारचं ओबीसी आरक्षण दिलं गेलेलं आहे. नाही दिलं गेलेलं ओबीसी आरक्षण अवाजवी प्रमाणामध्ये, ते कमी दिलं गेलेलं आहे. याची आकडेवारी आम्ही देतोय, आम्ही त्याची कारणं देतोय, आम्ही त्याची घटनात्मक अशी सुसंगती मांडतोय. आपल्याला ती ऐकायची की नाही? नाही, 100%. नरके साहेब, तुम्ही म्हणताय ते मला ऐकायचं आहे. वेळेची मर्यादा लक्षात ठेवा एवढी माझी मात्र नम्र विनंती आपल्याला. मग 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 कृपया करून मला असं सांगा की मला किती वेळ आहे. 15 सेकंद आहेत, 20 सेकंद आहेत, मी तेवढ्यात बोलतो. मी पूर्ण 2 मिनिटं आपल्याला देतो. कृपया माझ्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर द्या. मी बोलतो, बोला. बघा,
पहिला मुद्दा मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की 1967 सालच्या जी आरला 51 वर्षानंतर चॅलेंज केलं गेलंय ते का. नंबर एक. नंबर दोन, 23 मार्च 1994 जो जी आर आहे त्याच्यामध्ये 16% वाढवण्यात आलं आणि ते अवाजवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला सुद्धा आता 25 वर्ष झालेली आहेत. 25 वर्षांनी का जाग आली आहे? प्रश्न क्रमांक दोन. आता मुद्दा असा आहे की मंडल आयोगाने 27% आरक्षण द्यावं असं म्हटलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांना 4% आणि ओबीसींना 10% अशा प्रकारचं 14% आरक्षण होतं. आपण जेव्हा 23 मार्च 1994 शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ओबीसींचं आरक्षण 27% करायला हवं या पद्धतीची मांडणी झाली आणि त्याला अनुसरून जेव्हा आपण ते वाढवायचं ठरवलं तेव्हा भटक्या विमुक्तांमधले अ आणि ब जे वर्ग होते त्याच्यामध्ये क आणि ड अशा प्रकारची भर टाकली गेली आणि ते 11% आरक्षण वेगळं केलं गेलं. SBC साठी म्हणजे विशेष मागास प्रवर्गासाठी 2% आरक्षण दिलं गेलं आणि ओबीसींसाठी फक्त 19% आरक्षण आहे. आता या याचिकेमध्ये 32% आरक्षण जे 6 समाजांना आहे, 6 घटकांना आहे, ते ओबीसीला आहे असं म्हटलं गेलं आहे जे मुळात तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. नंबर एक. नंबर दोन, हे 32%सुद्धा जे आहे ते कमी आहे. त्याचं कारण असं की 1931 जनगणनेप्रमाणे जर का आपण ओबीसी, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्ग या सगळ्यांची लोकसंख्या पाहिली तर ती 32% खूप जास्त आहे. ती नेमकी किती आहे हे सांगायचं असेल तर 1931 जनगणना किंवा 2011 राज्य आणि केंद्राने जे जातीनिहाय पाहणी केली ते अहवाल केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घोषित केले पाहिजेत. आता जे आकडे याचिकेमध्ये दिले जात आहेत, वारंवार सांगितले जात आहेत, ते नमुना सर्वेक्षण आहे, ते जातवार जनगणनेचे आकडे नाहीत. 2011 माझा याच संदर्भातला प्रश्न होता आणि मी वारंवार हाच प्रश्न इथेही मांडतो आहे. यापूर्वी सुद्धा हा प्रश्न छगन भुजबळांच्या मार्फत मांडला गेला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. कृपया त्याचं थोडक्यात उत्तर द्या. जातवार जनगणना करण्यात अडचण काय आणि त्याचा जर समजा प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर निकाल घोषित करायला काय प्रॉब्लेम आहे? जो समाज राजकीयदृष्ट्या सर्वाधिक जागा व्यापतो त्याला आपल्या हातून काही निसटण्याची भीती असते का? हे बघा, 2010 भारतीय संसदेने एकमताने ठरवलं की ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक पाहणी करायला हवी आणि त्या दृष्टीने 2 ऑक्टोबर 2011 काम सुरू झालं. ते काम पूर्ण झालं, त्याचा अहवाल मोदी सरकारने घोषित करण्याच्या संबंधामध्ये सुरुवातीला उत्साह दाखवला परंतु नंतर मात्र गेल्या 4.5 वर्षामध्ये तो अहवाल घोषित केलेला नाही. आता त्याचं कारण खरं म्हणजे सरकारलाच माहीत आहे की का ते घोषित करत नाही आहेत. मला स्वतःला असं वाटतं की अशा प्रकारची वादावादी होत बसण्यापेक्षा 2011 जर आकडे समोर आले तर कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे हे स्पष्ट होईल आणि मग आपल्याला ठरवता येईल की ते अवाजवी आहे का ते कमी आहे. अगदी. आपण तात्काळ आबासाहेब पाटलांकडे जाऊ. आबासाहेब पाटील, मुळात अशा प्रकारची मागणी ज्यात ओबीसी आरक्षणाला अन्याय ठरवणं, अवाजवी ठरवणं हीच चुकीच्या तर्कांवर आधारित आहे असं हरी नरकेंनी अत्यंत तर्कशुद्धरित्या सांगितलं. मात्र आता आबासाहेब पाटील, एका गोष्टीचा खुलासा करा की जातवार जनगणना करायला तुम्ही तयार आहात का आणि त्यातून येणारं सत्य स्वीकारायची ताकद असणार आहे का? विषय कसा आहे प्रसादजी, 1931 जी जनगणना झालेली आहे त्या जनगणनेनुसारच आरक्षण सुरुवात झाली. त्याच्यानंतर कोणतीही जनगणना झालेली नाही आणि त्या टक्केवारीच्या आधारेच सर्वांना आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीला कुठल्या जातीची किती संख्या आहे, जसं त्यावेळेला मराठ्यांची संख्या 35.86%, कुणबी 13.81%, तसंच ब्राह्मण 3.28%, राजपूत 5.97% अशा पद्धतीची सगळी आकडेवारी आहे. मोठा आहे ते सगळं आणि त्याच्यामध्ये ह्या आकडेवारी ज्या वेळेला दिली होती तशा पद्धतीच्या आकडेवारीमध्ये आता त्याच्यानंतर पुन्हा जनगणना झाली नाही आणि प्रत्येक जातीनिहाय जर तुम्ही आणलं तर तेच आम्ही म्हणतोय. आता जे बाळासाहेब सराटेने आता सांगितलेलं आहे की ओबीसींच्या आरक्षणाची फेररचना व्हावी, SC ST चं आरक्षण तुम्ही आम्ही हलवू शकत नाही कारण ते घटनात्मक आरक्षण आहे, परंतु ओबीसीतलं जे आरक्षण आहे ते ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठल्या जातीला किती आरक्षण दिलं पाहिजे हे नक्की झालं पाहिजे, जनगणना नक्की करावी, आम्ही तयार आहे. हरी नरके, या संदर्भात उत्तर द्यायचं आहे. आबासाहेब, त्यांचा हात वर झालाय. हरी नरकेजी, कृपया कमीत कमी वेळामध्ये आपली भूमिका मांडा कारण आपल्याला इतरही दोन वक्त्यांकडे जायचं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय
धन्यवाद धन्यवाद. अगदी थोडक्यात सांगतो, 1931 साली आजचा महाराष्ट्र अस्तित्वात आलेला नव्हता, तो 60 साली अस्तित्वात आला. 31 साली जी जनगणना झाली होती तेव्हा मुंबई प्रांतामधला काही भाग, निजाम स्टेटमधला काही भाग, विदर्भामधला म्हणजे आत्ताचा विदर्भ, पण तेव्हा तो मध्य प्रांत आणि विदर्भ असा होता. अशा सगळ्या भागातली गावं एकत्र करून महाराष्ट्र निर्माण झाला आहे, त्यामुळे 31 साली आजचा महाराष्ट्र नव्हता. 31 सालची आकडेवारी त्या दृष्टीनं प्रमाण मानता येत नाही. 2011 साली जे काम झालेलं आहे कदाचित आबासाहेबांना माहिती नसेल. त्यावेळेला मी प्लॅनिंग कमिशनच्या कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये काम करत होतो. केंद्र सरकारने निर्णय घेतलाय आणि केंद्र सरकारने तो पूर्ण केलेला आहे. अगदी. आपण गुणरत्न सदावर्तेंना पुढचा प्रश्न विचारणार आहोत. गुणरत्न सदावर्ते, ज्या पद्धतीची आरक्षणाची आकडेवारी हातात येते आहे आणि आता पुन्हा एकदा ओबीसींच्या आरक्षणाची जातीनिहाय रचना करा हा एक नवीन मुद्दा मांडला गेला या चर्चेमध्ये, तुम्हाला वाटतंय की हे आणखीन एक नवीन क्लिष्ट स्वरूपाचं राजकारण सुरू झालंय? राजकारण तर नक्कीच आहे, कारण संविधानिक आता काही शिल्लक ठेवायचं की नाही असं ह्या सगळ्या मंडळींनी ठरवावं. कारण माझं असं म्हणणं आहे की या याचिकेमध्ये जी दुसरी जी प्रेयर आहे के नंबरची, त्याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की जेच्या प्रेयरमध्ये तर म्हटलं की आरक्षण कुणालाच नको, पण आता पाटील म्हणत होते की SC ST च्या आरक्षणाबद्दल काही म्हणायचं नाही, पण सगळंच आरक्षण रद्द करा असं जे मध्ये म्हणलंय. आणि के मध्ये काय म्हणलंय ते फार जास्त भयंकर आहे. मला असं वाटतंय की जे दोन राजकीय पुढाऱ्यांची नावं घेण्यात आली, एका संघटनेचं RSS किंवा शरद पवार, याच्याही पुढे गेलंय के मध्ये खासगी क्षेत्रातलं आरक्षणही रद्द करा असं म्हणणं, म्हणजे मला हे समजणं हे सामाजिक तत्वासाठीची याचिका आहे की केवळ बाजार बुंग्या लोकांनी तयार करून टाकायला लावलेली आहे. दोन, दुसरी गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची इच्छा आहे की वारंवार जातीनिहाय म्हणजे आकडेवारीचा जो विषय येत आहे, जातीनिहाय आकडेवारी ही केंद्र आणि राज्य सरकारकडे ऑलरेडी आहे, परंतु एक बंधन आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारची एक याचिका आली होती ज्या याचिकेमध्ये म्हणजे पॉप्युलेशनच्या सेन्सेसच्या आधारे आरक्षणाची पुनर्रचना करावी असं सांगितलं, मागणी करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की सेन्सेसच्या आधारावर किती टक्के कुणाला मागास म्हणजे मागासलेपणाच्या आणि त्या परिस्थितीच्या आधारे किती टक्के आरक्षण द्यावं हे राज्य केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारांचा निर्णय आहे. त्यामुळं सेन्सेसमध्ये जरी संख्येने वाढ झालेली असली, आता उदाहरणार्थ 13% आज मागासवर्गीय आहेत त्या शेड्यूल कास्टचे, आज संख्येने वाढलेत तरी सुद्धा आरक्षण किती आहे 13%. म्हणजे ह्याचा अर्थ राज्य आणि केंद्र सरकारला ते अधिकार प्राप्त आहेत. त्यामुळे जातीच्या एकूण संख्येच्या आधारावर आरक्षण देणं म्हणणं हे संविधानाच्या परत एका पिल्लरला मारणं आहे. वर्ग तयार होतो आणि ते नाही. मग गुणरत्न सदावर्ते, जर समजा जातीनिहाय आरक्षण एकदा सर्वेक्षण करून देता येत नसेल तर सर आत्ताच्या घडीला उपाय काय? कारण ओबीसींच्या आरक्षणावर आव्हान देताना याच गोष्टींचा आधार वारंवार घेतला जातो. मी तुम्हाला सांगतो, जातीच्या आधारावर आरक्षण शेड्यूल कास्ट मधल्या म्हणजे ऑफेन्सिव्ह धरू नका पण महाराला सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो, ज्या जाती म्हणजे एक कैकाडी समाज आहे जो मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांमध्ये तो विजयंती होतो, परंतु तोच समाज विदर्भातल्या जिल्ह्यात गेल्याबरोबर तो शेड्यूल कास्ट होतो. एक लक्षात घ्या, तत्व हे वर्ग आहे, क्लास आहे, ती जात नाही. फ्रस्ट्रेशनमध्ये मराठा समाजाने ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज केलं, तो त्यांचा अधिकार आहे, परंतु फ्रस्ट्रेशन एक लक्षात घ्या रिस ज्युडिकेटा आहे. रिस ज्युडिकेटा म्हणजे ज्या तत्वावर अगोदरच निर्णय झालेला आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत तशा प्रकारचं याचिका परत दाखल करणं, आता त्या याचिकेचं आयुष्य न्यायालयाच्या हातात आहे. दुसरी महत्वाची एकच पॉईंट देतो मी, एक लक्षात घ्या, याचिकेमध्ये जसं खासगी क्षेत्रातलं आरक्षण सुद्धा रद्द करा म्हटलंय, तसं आणखीन एक प्रेयर आहे ई नंबरची. त्याच्यात काय म्हणलं त्यांनी, ती कंपरेन्सिव्ह कमिशन तयार करा. अहो, ज्या वेळेस राज्यघटनेमध्ये स्वयंभू तरतूद आहे 340 ची आणि त्याच्यामध्ये उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, ते त्याच्यावर यांचा विश्वास नाहीये. म्हणजेच संविधानावर आज मराठा पुढारी जे स्वतःला अशा प्रकारच्या आरक्षणाच्या कॉन्ट्रोवर्सी करत आहेत, त्यांनी किमान संविधान म्हणजे मी म्हणतो की ओबीसी नेत्यांनी सुद्धा संविधानावर विश्वास दाखवावा आणि जे कोणी मराठा पुढारी आहेत त्यांनी सुद्धा दाखवावा. आता आपला मुद्दा लक्षात आला गुणरत्न सदावर्ते. माझा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर कृपया आपण अगदी कमीत कमी शब्दांमध्ये द्या. ओबीसींच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या बद्दल काही वकिली स्वरूपाचे मुद्दे न्यायालयात मांडावे आणि भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं का? बरोबर आहे, कारण जो मुद्दा त्यांनी आज उपस्थित केलेला आहे तो म्हणजे सर्वच आरक्षण कायद्याला त्यांनी आव्हान दिले, केवळ ओबीसींना आव्हान दिलेलं नाही, एकूण आरक्षणाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे.
आणि एकूण आरक्षण कायद्याला आव्हान ते ह्यापूर्वी सुद्धा विजय घोगरेच्या प्रकरणात दिलं होतं आणि सर्व उच्च माननीय उच्च मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढलं की हा कायदा अस्तित्वात राहणं आवश्यक आहे आणि या कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या अशी अपेक्षा करू की तुम्ही कदाचित ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेला आपली भूमिका न्यायालयात मांडू शकाल. आपण आता सचिन माळींना प्रश्न विचारतोय. सचिन माळी, मुळात हा सगळा वाद हा कुठं ना कुठंतरी काही राजकीय हेतून बांधला जातोय अशा स्वरूपाची चर्चा आपण थोड्या वेळापूर्वी ऐकली. तोडगा काय आणि भविष्यात अशा वादाला आणखीन फोडणी मिळू नये म्हणून काय कराल? पहिली गोष्ट अशी आहे की हा राजकीयच मुद्दा आहे. इलेक्शन जवळ आल्यामुळं मराठा आणि ओबीसी वाद लावून द्यायचा, मराठा समाजाला आयसोलेट करायचं आणि ओबीसींची वोट बँक कॅबीज करायची ही सत्ताधाऱ्यांची चाल आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते जाणीवपूर्वक अत्यंत कुमकुवत पद्धतीनं दिलं गेलेलं आहे, ते न्यायालयात टिकू नये अशा पद्धतीनं दिलं गेलेलं आहे आणि मग त्यांना सांगितलं की आम्ही वकिलांची फौज उभी करतो. आता त्यांनाच आम्हाला विचारायचं आहे, राजकीय भूमिका घेऊन मंत्रिमंडळी जे फिरतात, की ओबीसींच्या आरक्षणाला आता चॅलेंज केले तर तुम्ही वकिलांची फौज देणार आहात का? हा प्रश्न आमचा फडणवीस सरकारला आहे आणि त्यांनी तशा प्रकारची मांडणी त्यांच्या प्रवक्त्यांनी येऊन केली पाहिजे असं एक माझं या ठिकाणी मत आहे. अगदी फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या चर्चेमध्ये मांडलेला आहात की मराठा समाजामध्ये एक मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. तो खरं तर महाराष्ट्राला कळायला पाहिजे की मराठा समाजामध्ये आणि ओबीसीमध्ये कधीही वैर नव्हतं, ते वैर लावून देण्याचं काम चालू आहे. मराठा समाजामध्ये एक प्रागतिक विचारांचा आणि बहुजनवादाची भूमिका घेऊन चालणारा एक मोठा वैचारिक असा बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे. त्या बुद्धिजीवी वर्गाला मी या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की तुम्ही या सगळ्या बहुजनवादाचं संरक्षण करण्यासाठी पुढे या आणि अशा याचिका दाखल करणारे जे लोक आहेत ते मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत का असं तुम्हाला वाटत असेल तर तसं जाहीर करा, नसेल तर तुम्ही स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही सांगा की हे लोक आमचे नाहीत. आपण या संदर्भातला खुलासा किंवा या संदर्भातलं उत्तर लगेच इथल्या इथे आबासाहेब पाटलांकडून घेऊ. आबासाहेब पाटील, आपण आतापर्यंत हरी नरके असतील, गुणरत्न सदावर्ते असतील आणि सचिन माळी असतील या तिघांच्याकडून मांडली गेलेली सर्व वक्तव्य ऐकली आहेत असं मला वाटतं. आपण प्रवासात आहात त्याच्यामुळे फोनमुळे हा प्रश्न मला म्हणा सांगावासा वाटतोय आपल्याला की आत्ताच्या घडीला जर मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यात वाद नसेल तर असल्या याचिका या मुळातच महाराष्ट्राचा सामाजिक एकोपा बिघडवणाऱ्या आहेत हे तुम्ही मान्य करताय का नाही? मुळात पहिला विषय मुद्दा नंबर एक असा आहे त्याच्यामध्ये हे ओबीसीचे जे आरक्षण आहे हे जातीवर आधारित नाही, मागासले पण सिद्ध झाल्यानंतरच ते आरक्षण मिळणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये मराठा पण त्यांचं मागासले पण हे मंडल आयोगाच्या दरम्यान आलं ना, कुठं आलं, ते सर्वेक्षण कुठं झालंय, त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे, आम्ही मांडू ना योग्य वेळ आल्यानंतर. आता विषय कधी आला की ह्या आमचं ज्या पद्धतीनं आरक्षण पाहिजे की मंडल आयोगाने 201 जाती महाराष्ट्रातल्या निश्चित केल्या होत्या, त्यामध्ये माळी आणि तेली ह्या दोन जाती आहेत. 201 जातींना सर्वेक्षण करून अभ्यास करून मंडल आयोगाने दिलेला आहे. मंडल आयोगानं 201 जाती महाराष्ट्रातल्या निश्चित केल्या आणि त्याच्यानंतर ज्या 150 जाती आल्या त्या 150 जातींचं सर्वेक्षण झालंय, अभ्यास झालेला आहे, मागासवर्गीय आयोगाने त्यांना मान्यता दिल्यावरच मिळालेला आहे. तुम्ही जसा अभ्यास केलेला आहे त्या पद्धतीने आम्ही सुद्धा अभ्यास केलेला आहे. त्या जाती कशा आल्या, कसं त्यांचं सर्वेक्षण झालं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती आहेत. मुद्दा आता असा आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायच्या वेळेला आमची स्पष्ट मागणी होती, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्या आणि संविधानिक पद्धतीने ते टिकलं पाहिजे. आता ओबीसी नेत्यांची जी भीती होती त्या लोकांना आम्ही त्याच वेळेला पण सांगितलं होतं की आमचं म्हणणं एकच आहे की हे जे आरक्षण टिकण्यासाठी की आपलं एकच विषय त्या ठिकाणी होता की याच्यामध्ये कोणता जातीवत होता कामा नाही. आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येकासंग भूमिका निभावली, ज्या वेळेला इतर समाजाची भूमिका मिळवली ह्यांच्यावर अन्याय झाले की बहुजनवादी, तिकडे एखाद्या हिंदुत्ववादी झाले की ते हिंदुत्ववादी, म्हणजे फक्त मराठ्यांना सगळ्यांनी वापरून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून इथून पुढं आम्ही फक्त आता जर जातीचा विषय असेल तर मराठा म्हणून आता मराठा सक्षम आहे आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र झालेलो आहे. या पुढे कोणताही मराठा समाज त्या ठिकाणी बहुजनवादामध्ये जाणार नाही, हिंदुत्ववादात जाणार नाही किंवा राजकीय पक्षाच्या पाठीमागे जाणार नाही. आबासाहेब पाटील, आपली भूमिका लक्षात आली, आपल्याकडे वेळेची मर्यादा अत्यंत महत्वाची आहे. हरी नरके, कृपया अत्यंत थोडक्यात कृपया एका मिनिटात बोला आणि त्यानंतर एकच मिनिट आपण फक्त सचिन माळींना देणार आहोत.
बघा, हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि तुम्ही असं म्हणालात की जातनिहाय जर आरक्षण देण्याची भूमिका घेतली तर कसं होईल? महाराष्ट्रामध्ये जे 32% आरक्षण आहे 6 समाजगटांना, त्याच्यामध्ये 410 जाती आहेत. प्रत्येक जातीला जर तिच्या जातीच्या संख्येप्रमाणे 19% किंवा 11% किंवा 2%ची जर का विभागणी करायची ठरली तर ती 410 जातींमध्ये कशी करायची, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे तो असा आहे की निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे जे निकाल आलेले आहेत मध्य प्रदेशमधले, राजस्थानमधले, छत्तीसगडमधले आणि इतरत्रचे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा रोष प्रगट झालेला आहे. आणि तो शेतकऱ्यांचा रोष जो आहे ते शेती करणारे जे समुदाय आहेत त्याच्यामध्ये मराठा आहे, माळी आहे, धनगर आहे, इतर जाती जमाती आहेत आणि त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्रित आहेत. आणि त्या एकत्रित असलेल्या जाती जमातींमध्ये शेतकरी प्रश्नाच्या बाबतीमध्ये एकजूट आहे. तिच्याकडनं लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि या शेतकरी समुदायामध्ये फूट पाडायची आणि त्यांना एकमेकांच्या विरुद्ध लढवायचं, अशा प्रकारचा राजकीय. तुम्ही म्हणता कृषक समाजामधली जातीनिहाय विभागणी आणून राजकीय हित साध्य करायचं आहे. सचिन माळी, कृपया एका मिनिटात बोला, आपल्याकडे वेळ आधीच संपलेला आहे. मला एक सांगायचं या माध्यमातून की आत्ता ज्या ओबीसींना जे आरक्षण मिळालेलं आहे त्यांचं सर्वेक्षण झालेलं नाही, अशा प्रकारचा एक थोतांड मिथक उभा केलं जात आहे. सगळ्या ओबीसींना जे आरक्षण मिळालं आहे त्यांचं योग्य सर्वेक्षण कालेलकर आयोगापासून मंडल आयोगापर्यंत झालं आहे, पुढं खत्री आयोग असेल, भाटिया असेल, सगळ्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं मिथक कृपया कोणी उभा करू नये. धन्यवाद, आपला मुद्दा लक्षात आला. जाता जाता महत्त्वाचा मुद्दा इथे एक मांडावासा वाटतो की 350 सुमारे जाती ओबीसी वर्गामध्ये आहेत, त्यामुळे हा एक जातींचा समूह आहे, त्यात रोटीबेटीचा व्यवहारही नसतो. तेव्हा जात म्हणून या आरक्षणाकडे पाहायचं का जातींचा समूह म्हणून पाहायचं ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आरक्षणाचा मूळ उद्देश हा विकासाच्या मार्गावर मागे राहिलेल्या समाजाला विकासाची एक नवी संधी देणं हा आहे. त्यामुळे आरक्षण देताना कुणावर अन्याय होणार नाही हे पाहणं फारच गरजेचं आहे. पण कोणाला झुकतं मापही मिळणार नाही याची काळजीही घ्यायला हवी. आरक्षणाच्या बाबत समाजात तेढ निर्माण न होता विकासापासून वंचित राहिलेल्यांना विकासाची योग्य संधी मिळणं महत्त्वाचं आहे. रोखठोकमध्ये आज इथंच थांबतोय. तुम्ही पहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.